माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 13 ची विकास गाथा दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्तानं प्रभाग क्रमांक 13 ची विकास गाथा या दिनदर्शिकेचं प्रकाशन माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसंच प्रभागातील 51 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान शुक्रवारी प्रभाग क्रमांक 13 मधील पातूर चौकातील आदर्श बहुउद्देशीय गणेश मंडळ येथील काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरणाचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते शिवानंद पाटील, नगरसेवक सुनील कामाठी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसंच नगरसेवक सुनील कामाठी संपर्क कार्यालयात विशेष लसीकरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दिवसभरात सुमारे 500 नागरिकांनी लस घेतली. लस घेतलेल्या नागरिकांना लसीचं प्रमाणपत्र देण्यात आलं. माजी पंतप्रधान अटलजी यांच्या जयंतीनिमित्त त्यानिमित्त आज गणेश मंदिराच्या पावभाजीकरणाचा शुभारंभ केलेला आहे. तसंच लसीकरणाचा पण शुभारंभ केलेला आहे. त्यात महिलांचं कक्ष वेगळं आणि पुरुषांचं वेगळं केलेलं आहे. जागेवर प्रमाणपत्र द्यायचं कार्यक्रम चालू आहे. त्याच निमित्ताने उद्याही सुद्धा अटलजींच्या कार्यक्रमाच्या अनुसार साधून उद्या विकासाच्या प्रभागाचं हे कॅलेंडरचं प्रकाशन आहे. विविध वेगवेगळे कार्यक्रम उद्घाटनाचे कार्यक्रम आहेत आणि अन्नदानाचेही वाटप करण्यात येणार आहे. प्रभाग 13 आमचे नगरसेवक सुनील भाऊ कामाटे यांच्या निधीतून श्री गणेश मंदिर येथे सुशोभीकरणाचा निधी त्यांनी दिला आहे. आज त्याचं उद्घाटन झालं आहे. त्याच्यानंतर ह्या प्रभागात कटरा बिल्डिंगच्या बॅक साईडला ड्रेनेज लाईन व रोड लाईन पण मंजूर झालेलं आहे आणि राईट साईडला जिथं दट्टी आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर चिल्ड्रन पार्क म्हणून त्यांच्या विचाराने आणि प्रयत्नाने लवकरात अंमलात येणार आहे. त्याबद्दल मी सुनील भाऊ कामाटे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागरिकांचं अभिनंदन करतो.